राघव इथे नाहीयेत. मी इथे राघवला शोधायला आली हे तुला कसं कळलं? मला सोडाव, आता विनू आणि सावीला सुद्धा हे कळेल. तू जरा जास्त बोलतेस असं नाही वाटत आहे? मी जास्त बोलते आणि तुम्ही जे करता ते काय असत? हॉस्पिटलमध्ये माझ्याकडून हे असं वचन घेतलं. हॉस्पिटलमधून परत आल्यापासून फक्त राघवकडे लक्ष ठेवताय, माझ्याकडे लक्ष ठेवताय. आम्ही दोघं एकमेकांशी काय बोलतो, किती वेळा बोलतो, मी लग्न करण्यासाठी खरंच तयार आहे की नाही या गोष्टींबद्दल बोलताय. तू किती उर्मटेस ग. एनिवे, राघव मगाशी या रूम मध्ये होता, आता कुठे? तुम्हीच मला एकदा म्हणाला होतात ना, राघव माझा नवरा आहे, तो कुठे जातो, कोणाला भेटतो, काय करतो, मला सगळं माहित असत. मग आता नाही माहित. तुला काय होतंय सिंधू? अच्छा, हे घर सोडून जावं लागणार आहे, राघव पासून दूर जावं लागणार याचा त्रास होतोय तुला? बोल ना, त्रास होतोय का? ते काही असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, यावेळी जर तू मला केलेलं प्रॉमिस मोडलंस ना तर मी काय करेन? मला माहितीये, मला माहितीये मधुताई, आता पाठ झालंय मला हे. किती वेळा तुम्ही तीच तीच गोष्ट सांगणार आहात? पाठ आहे ना, चांगली गोष्ट आहे. इनकेस लक्षात नसतं ना तर सांगत होते मी. आणि मी फक्त धमकी देत नाहीये, यावेळी मी खरंच स्वतःचा जीव देईन आणि त्याचं सगळं ब्लेम तुझ्यावर टाकेन. तुम्हाला कंटाळा येत नाही का हो तेच तेच बोलून? झालीये ना मी लग्नाला तयार, लग्नाआधीचे सगळे फंक्शन्सही सुरू झालेत, आता अजून काय हवंय तुम्हाला? थोडा तरी विश्वास ठेवा माझ्यावर. तोच तर नाहीये ना सिंधू, विश्वासच नाहीये माझा तुझ्यावर. कारण मी तुला चांगलं ओळखते, तू दिलेला शब्द कधीही मोडू शकतेस एवढी केपेबल आहेस तू, माहितीये मला. नियतीच्या मनात काय आहे मला माहित नाही, पण मी दिलेला शब्द मोडणार नाही, तो पाळायचा मी पूर्ण प्रयत्न करेन.